अतिरिक्त स्मिता काशीनाथ पाणी. नाशकामध्ये गेल्या 13 वर्षापासून मी विस्मय स्पेस प्लॅनर्स या नावाने आर्किटेक्चरल फॉर्म सांभाळते आहे. माझी संस्था आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स, बंगले, इंटिरियर्स आणि लँडस्केप या सर्व्हिसेस पुरवते. आम्ही नाशिक शहरात मालेगाव, सटाणा, पिंपळे, जायखेडा, यावल, चोपडा, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी आमचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 750 घरं पूर्ण केलेली आहे आणि छोटंसं घर जरी असलं तरी ते छान करून देणं ह्यात एक खूप मोठा आनंद असतो. पैसा किती मिळतो ह्याच्यापेक्षा क्लायंटच्या चेहऱ्यावरचा त्याच्या घरातला जो आनंद असतो तो मला नेहमी खूप जास्त महत्त्वाचा वाटतो आणि त्याच अनुषंगाने माझी संस्था काम करते. माझ्या संस्थेतनं आम्ही काही शाळा वगैरे करतो पण ते आम्ही सामाजिक बांधिलकी या विचारा म्हणजे ह्याच्या ह्याच्याने करतो. ॲक्च्युली खरं बघायला गेलं ना तर प्रत्येक महिला ही कुठल्या ना म्हणजे पुरस्काराची हक्कदार असतेच, पण आजच्या नवीन पिढीला नवीन युगामध्ये वावरताना अनेक आव्हानांना सामोरं जायला लागतं आणि देशदूतने खरंच हा कर्मयोगिनी पुरस्कार म्हणजे कर्म हाच योग मानून ज्या महिला कार्यरत आहेत आणि यशाची शिखरं पादाक्रांत करतात त्या महिलांसाठी खरंच हे खूप चांगलं व्यासपीठ दिलेलं आहे. त्याबद्दल मी देशदूतची स्वतःही आभारी आणि देशदूतला या कर्मयोगिनी पुरस्कारासाठी मी खूप सगळ्या शुभेच्छा देते.